महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झंझावात सुरू झाला असून या आघाडीत येण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत आजपासून घेण्यात येत आहे. या निवडणुकीतील उमेदवारासाठी काही नियमावली देखील असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. हा, महाराष्ट्रामध्ये याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पार्लमेंटरी बोर्डाच्या वतीने मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे. विदर्भ झाला, मराठवाडा झाला आणि उत्तर खानदेश उत्तर महाराष्ट्र झालेला आहे. आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पार्लमेंटरी बोर्ड आहे. आज पुणे येथे आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखतीची सुरुवात केलेली आहे. या मुलाखतीमध्ये आम्ही आज संध्याकाळी पण किती होऊ शकतात याचा अंदाज घेऊ आणि उद्या संध्याकाळपर्यंत जेवढे उमेदवार आमच्याकडे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून येतील त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आखलेला आहे. आमच्यासोबत आज पार्लमेंटरी बोर्डातले सदस्य अशोक सोनवणे, किसनभाऊ चव्हाण आणि रेखाताई ठाकूर आणि मी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, अशा प्रकारे आम्ही 14 पार्लमेंटरी बोर्ड हे मुलाखती घेत आहे. मुलाखतीला असा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मागचा मिळालेला आहे. आज पण इथे शेकडोच्या संख्येने गर्दी बघायला मिळते आहे IB वर आणि लोक उत्सुक आहेत की उमेदवारी मागण्यासाठी या पार्लमेंटरी बोर्डाकडे. आणि बाळासाहेबांनी प्रत्येक उमेदवाराला पार्लमेंटरी बोर्डापुढूनच उमेदवारी मागायला या आणि नंतर त्याच्यातनंच सिलेक्शन होईल, फायनल होईल, अशा प्रकारची त्यांनी सूचना सगळ्यांना दिलेली आहे. त्याप्रमाणे आज इथे पार्लमेंटरी बोर्डामध्ये सूचनेप्रमाणे काम चालू आहे.